Hello students, are you okay? Are you ready to study? We completed our 12th chapter Tamil Nadu. I hope all of you understood this chapter well. Today we are going to do the text exercise. Are you ready? Yeah. All of you take out your textbook. Before starting our exercise, we will read the lesson once. Okay. All of you look carefully, touch your finger and read. Okay. Page number 59, Part 12, Tamil Nadu. तमिलनाडु तमिल और नाडु के योग से बना है. इसका अर्थ है तमिल भाषियों का घर. तमिलनाडु का इतिहास बहुत पुराना है. यहाँ लंबे समय तक चोल पल्लव एवं चेर राजाओं का शासन रहा है. चेन्नई तमिलनाडु की राजधानी है. यहाँ का मुख्य व्यवसाय कृषि है. गन्ना चावल चाय नारियल आदि की खेती होती है. तमिल यहाँ की प्रमुख भाषा है. कवि तिरुवल्लुवर, कवि सुब्रमण्यम भारती, डॉक्टर अब्दुल कलाम, संगीतकार ए आर रहमान, गणितज्ञ रामानुजम, शतरंज खिलाड़ी विश्वनाथन आनंद आदि तमिलनाडु के ही है. भरतनाट्यम यहाँ का प्राचीनतम नृत्य है. कर्नाटक संगीत यहाँ की विशेषता है. पोंगल यहाँ का मुख्य त्योहार है जो कि फसलों की कटाई से जुड़ा हुआ है. तमिलनाडु में कई मंदिर है. श्रीपुरम का देवी नारायणी मंदिर प्रसिद्ध है क्योंकि पूरा टेक नेक्स्ट पेज पूरा मंदिर सोने का बना है. यहाँ कई समुद्र तट है जैसे कोवलम तट, कन्याकुमारी तट, महाबलीपुरम तट, रामेश्वरम तट आदि. देवदार के ऊंचे पेड़ों, चाय एवं कॉफी के बागानों से घिरे ऊटी प्रदेश को पहाड़ों की रानी कहा जाता है. सांबर रसम उपमा डोसा इडली आदि यहाँ का मुख्य खाद्य है. यहाँ केले के पत्ते पर भोजन परोसने की परंपरा है. महिलाएं साड़ी पहनती है और पुरुष धोती. यहाँ की कांचीपुरम साड़ियाँ विश्व भर में प्रसिद्ध है. रामेश्वरम समुद्र तट को तीर्थ स्थान माना जाता है. इस राज्य के प्रमुख बंदरगाह है चेन्नई और तूतीकोरिन. सो दिस इज अवर चैप्टर. इन दिस चैप्टर वी ऑलरेडी स्टडीड द स्पेशलिटीज ऑफ तमिलनाडु एंड वी ऑल सी सम स्पेशलिटीज दैट स्टे हैव दैट ओनली सो इन दिस लेसन. ओके ओके आई एम गोइंग टू रीड द समरी ऑफ दिस लेसन. Tamil Nadu is the house of Tamilians. It has an ancient history. For a long time, kings like Chol, Pallav and Cher ruled here. The capital of Tamil Nadu is Chennai. Agriculture is the main profession. The great Tiruvalluvar, Subramanyam Bharathi, musician A.R. Rahman, mathematician Ramanujam and chess player Vishwanathan Anand are all from Tamil Nadu. Bharatanatyam and Carnatic music have been the ancient cultural activity. There are several temples here. Kanjipuram sarees of this place is famous for its textural fineness. Sea beaches are very famous and Rameshwaram beach is considered as pilgrim spot. Okay, so this is our chapter. Now take out the next page, page number 61. We have some word meanings here in Shabda Gyan. Itihas. हिस्ट्री शासन रूल राजधानी कैपिटल भाषा लैंग्वेज गणितज्ञ मैथमेटिशियन शतरंज चेस नृत्य डांस बंदरगाह शिपयार्ड एंड सम सिनोनिम्स आर देयर महिला नारी स्त्री पहाड़ पर्वत गिरी विश्व संसार जगत प्रमुख मुख्य प्रधान देन एनोनिम प्राचीन नवीन भारी हल्का लंबी नाटी एक अनेक ऊपर नीचे छोटी बड़ी. सो दीज आर द एनोनिम ऑपोजिट्स. ओके नाउ एक्सरसाइज पार्ट पार्ट ज्ञान. फर्स्ट वन शुद्ध उच्चारण करें प्रोनाउंस प्रॉपरली. Here some words are given for you. You want to pronounce it correctly. Okay. I will read it once. Prachin.
व्यवसाय, उद्योग, हस्तियों, नृत्य, स्मारक, उल्लास, गाद. सो दीज वर्ड्स यू जस्ट प्रोनाउंस इट एटलीस्ट 3 times. ओके, नाउ वी हैव सम सिंपल क्वेश्चंस ऑन वर्ड आंसर क्वेश्चन. सेकंड वन, सोच और बताओ, टेल द आंसर एंड यू गॉट टू कंप्लीट इन योर टेक्स्ट बुक इटसेल्फ दैट आंसर. थिंक एंड टेल. तमिलनाडु शब्द किन दो शब्दों के योग से बना है? आई ऑलरेडी टोल्ड यू इन द बिगिनिंग ऑफ दिस चैप्टर, तमिलनाडु शब्द तमिल और नाडु के योग से बना है. यू कैन सी दैट इन फर्स्ट पेज, पेज नंबर 59. तमिलनाडु तमिल और नाडु के योग से बना है. सो द आंसर यू वांट टू राइट द तमिल और नाडु, तमिलनाडु शब्द तमिल और नाडु के योग से बना है. देन द सेकंड क्वेश्चन, तमिलनाडु में किन राजाओं का शासन रहा है? आई ऑलरेडी टोल्ड यू इन एंशिएंट टाइम्स सम किंग्स सम राजा अभी ऑलरेडी हर्ड द नेम्स चोर, पल्लव और चेर. अपो अंगने പുരാതന കാലത്ത് പ്രാചീന കാലത്ത് തമിഴ്നാട് ഭരിച്ചിരുന്ന രാജവംശത്തിന്റെ പേരുകളാണ് നമ്മൾ നോക്കിയത്. ഓക്കെ, സോ ദാറ്റ് ആൻസർ യു വാണ്ട് ടു റൈറ്റ് ദ ചോൾ, പല്ലവ് എവം ചേർ. ചോള രാജാക്കന്മാര്, പല്ലവ രാജാക്കന്മാര്, ചേര രാജാക്കന്മാരുമാണ് ആദ്യ സമയത്ത് തമിഴ്നാട് ഭരിച്ചിരുന്നത്. ഓക്കെ, now we are moving on to our third question. Take the next page, page number 62. Uti Pradesh ko kis naam se pukara jata hai? You already heard one name given for that Uti. What is that name? What was that name? Uti Pradesh ko pahadon ki rani kaha gaya hai. It was in page number 16. Uti Pradesh ko pahadon ki rani kaha jata hai. So that answer you want to write the पहाड़ों की रानी. ऊटी प्रदेश को पहाड़ों की रानी कहा जाता है. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन, तमिलनाडु राज्य के प्रमुख बंदरगाह कौन से है? विच आर द शिपयार्ड्स, द फेमस शिपयार्ड्स इन तमिलनाडु. इन लास्ट सेंटेंस द आंसर इज द चेन्नई और तूतीकोरिन. ओके, यू हैव राइट द आंसर चेन्नई और तूतीकोरिन. सो दीज आर द आंसर्स ऑफ द सिंपल क्वेश्चन, वन वर्ड टाइप आंसर क्वेश्चन. नाउ वी आर मूविंग ऑन टू नेक्स्ट एक्सरसाइज, क्वेश्चन आंसर्स. थर्ड क्वेश्चन, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर दें. आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस. ओके, तमिलनाडु का प्रमुख व्यवसाय क्या है? विच आर द फेमस व्यवसाय, व्यवसाय मीन्स व्हाट, जॉब्स, वर्क्स इन तमिलनाडु. എന്തൊക്കെയായിരുന്നു, എന്തായിരുന്നു തമിഴ്നാടുവിലെ ഫേമസ് ആയിട്ടുള്ള ഏറ്റവും ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ടുള്ള വ്യവസായ ജോബ്? എന്തായിരുന്നു അവരുടെ, കൃഷി അല്ലേ, കൃഷിയായിരുന്നു. തമിഴ്നാടു ഒക്കെ പ്രമുഖ വ്യവസായ കൃഷിയെ, പിന്നെ കുറച്ച് കാര്യങ്ങൾ കൃഷി ചെയ്യുന്ന കാര്യങ്ങളുടെ കാര്യം പറഞ്ഞു. എന്തൊക്കെയാണ്, ഗേഹൂം, സോറി ഗേഹൂം, ഗന്ന, ചാവൽ, ചായ ഓർ നാരി. സോ ദാറ്റ് ആൻസർ യു ഹാവ് ടു റൈറ്റ് ദാറ്റ് ഐ വിൽ ഗിവ് ഇൻ യുവർ നോട്ട്. ഓക്കെ, നൗ ദ സെക്കൻഡ് ക്വസ്റ്റ്യൻ, തമിഴ്നാടു ക പ്രമുഖ ത്യോഹാർ കോൺ സാ ഹൈ ഓർ ഉസ്കാ സംബന്ധ കിസ്സേ ഹൈ? തമിഴ്നാടു ക ഫേമസ് ഫെസ്റ്റിവൽ, വിച്ച് ഇസ് ദ ഫേമസ് ഫെസ്റ്റിവൽ ഓഫ് തമിഴ്നാട്. ഐ ഓൾറെഡി ടോൾഡ് യു ഇറ്റ് ഈസ് ഫോർ. सो सेकेंड क्वेश्चन, तमिलनाडु का प्रमुख त्योहार कौन सा है? तमिलनाडु का प्रमुख त्योहार पोंगल है और उसका संबंध किससे है? यह कृषि से जुड़ा हुआ एक त्योहार है. ओके, पोंगल कृषि से जुड़ा हुआ एक त्योहार है. देन थर्ड वन, तमिलनाडु के समुद्र तटों की सुंदरता का चित्रण करें. द सी शोस इन तमिलनाडु, वी हैव टू डिस्क्राइब दैट ब्यूटी ऑफ दैट सी शो. ഏതൊക്കെയായിരുന്നു, കുറെ ബീച്ചസിന്റെ കാര്യം നമ്മൾ പറഞ്ഞല്ലോ ഇവിടെ. ഇതൊക്കെയായിരുന്നു ഇൻ പേജ് നമ്പർ 16. ദ ആൻസർ ഇസ് ദ കോവളം തട്,
कन्याकुमारी तट, महाबलीपुरम तट, रामेश्वरम तट, ले कोणमासी इज अ वेरी ब्यूटिफुल प्लेस, इज इट ब्यूटिफुल सी शो. देन इन लास्ट सेंटेंस, इन लास्ट पैराग्राफ वी हैव वन डिस्क्रिप्शन ऑफ वन सी शो, दैट इज रामेश्वरम समुद्र तट. रामेश्वरम समुद्र तट को तीर्थ स्थान माना जाता है, इट्स द फेमस पिलग्रिम स्पॉट. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, दूसरे राज्यों की जानकारी प्राप्त करनी क्यों जरूरी है? इट्स ए मूल्यपरक प्रश्न. ओके, यू हैव टू टेल दैट എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ മറ്റുള്ള രാജ്യങ്ങളുടെ അറിവ് നേടുന്നത്? എന്തിനാണ്? ഇസ് ക്യാ ഹോത്ത ക്യാ ഫായ്ത ഹോത്താ ഹമേ, ഇസ് ഹമാരി ജ്ഞാനകി വൃദ്ധി ഹോത്തി ഹൈ, നമ്മുടെ ഇറ്റ് വിൽ ഇൻക്രീസ് അവർ നോളജ്, നമ്മുടെ അറിവ് വർദ്ധിപ്പിക്കുന്നു. അതിനു വേണ്ടിയിട്ടാണ് നമ്മൾ പുതിയ കാര്യങ്ങൾ അറിയുന്നത്. സോ ഇറ്റ് ഈസ് എസെൻഷ്യൽ, ഇറ്റ് ഈസ് നെസസറി ടു അണ്ടർസ്റ്റാൻഡ് ഓർ നോ എബൌട്ട് അതർ സ്റ്റേറ്റ്സ് ഓർ അതർ തിങ്സ്. ഓക്കെ, സോ ദാറ്റ് ഈസ് ദ ആൻസർ, ഐ വിൽ ഗിവ് ഇറ്റ് ഇൻ യുവർ നോട്ട്സ്. ഓക്കെ, ഫോർത്ത് ക്വസ്റ്റ്യൻ, सही विकल्प से रिक्त स्थानों की पूर्ति करें. फिल इन द ब्लैंक्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. हियर सम ऑप्शंस आर गिवन फॉर यू, यू हैव टू टेक आउट एंड राइट द करेक्ट ऑप्शन. ओके, दाश तमिलनाडु की राजधानी है. बंगलुरु, चेन्नई, भुवनेश्वर, इट इज द कैपिटल ऑफ तमिलनाडु, चेन्नई. सेकंड वन इज द आंसर, चेन्नई. देन दाश तमिलनाडु का प्राचीनतम नृत्य, इज द एंशियंट डांस फॉर्म ऑफ तमिलनाडु. എന്താണ്? ഭരതനാട്യം, കഥകളി, കുച്ചിപ്പുടി. ആൻസർ ഭരതനാട്യം. ദെൻ തേർഡ് വൺ, ലുങ്കി കോ ഡാഷ് ബി കഹാ ജാത്ത ഹൈ. ജല്ലിക്കട്ടു, മുണ്ടു, തിലിമ, വിച്ച് ഇസ് ദ ആൻസർ? മുണ്ടു. ഓക്കെ, ഫോർത്ത് വൺ, തമിഴ്നാടു കി ഡാഷ് സാഡി പൂരെ ദേശ് മേ പ്രസിദ്ധ ഹൈ. കോസ, ചന്ദേരി, കാഞ്ചീപുരം, വിച്ച് ഇസ് ദ ആൻസർ? കാഞ്ചീപുരം ഇസ് ദ ആൻസർ. കാഞ്ചീപുരം സാരിയാ ശുഭർമേ പ്രസിദ്ധ. നൗ ടേക്ക് ഔട്ട് ദ നെക്സ്റ്റ് പേജ്, ഫിഫ്ത് എക്സസൈസ്, കഠിൻ ശബ്ദോ കാ അഭ്യാസ് കരേ, റൈറ്റ് ദ ഡിഫിക്കൽട്ട് വേർഡ്സ് അഗെയിൻ, ദ വേർഡ്സ് വിച്ച് വി റീഡ് ഇൻ ദ ബിഗിനിങ് ഓഫ് ദ എക്സസൈസ് ദാറ്റ് യു വാണ്ട് ടു റിവൈസ്, റിപ്പീറ്റ് ത്രീ ടൈംസ് ഇൻ ടെക്സ്റ്റ് ബുക്ക് ഇറ്റ്സെൽഫ്. ഓക്കെ, റിപ്പീറ്റ് ആൻഡ് റൈറ്റ്. ദെൻ വി ആർ മൂവിങ് ഓൺ ടു അവർ ഗ്രാമർ പോർഷൻ. ഇറ്റ്സ് വെരി ഈസി, യു ഓൾറെഡി സ്റ്റഡീഡ് അബൌട്ട് പ്രൊണൗൺസ്, സർവനാമം. സർവനാമിനെ പറ്റിയിട്ടാണ് നമ്മളിവിടെ പഠിക്കാൻ പോകുന്നത്. ഓക്കെ, സർവനാം, സർവനാം, വട്ട് ഇസ് ദ ഡെഫിനേഷൻ ഗിവൻ ഫോർ സർവനാം? സജ്ഞാകേ സ്ഥാൻ പർ പ്രയുക്ത ഹോനെ വാലേ ശബ്ദ കോ സർവനാം കരത്തെ, ദ വേർഡ്സ് വിച്ച് വി യൂസ് ഇൻസ്റ്റെഡ് ഓഫ് നൗൺസ്. അല്ലേ, നൗണിന്റെ പ്ലേസിൽ, നൗണിന് പകരം അതിന്റെ അർത്ഥത്തിൽ ഉപയോഗിക്കുന്ന വേർഡ്സിനെയാണ് നമ്മൾ സർവനാം അല്ലെങ്കിൽ പ്രൊണൗൺ എന്ന് പറയുന്നത്. ഓക്കെ, പ്രൊണൗൺസ് ഏതൊക്കെയാണ്? എക്സാമ്പിൾസ്, സം എക്സാമ്പിൾസ് ആർ ഗിവൺ ഫോർ യു. ജെയ്സേ മേ, തും, वह आदि. मैं, तुम, वह, हम, अपना, तुम्हारा, इदेल्लाम प्रोनाउंस ले. देन एग्जांपल, सम सेंटेंसेस आर देयर. मैं घर जाता हूं, तुम घर जाते हो, वह घर जाता है. ओके, एंड आई ऑलरेडी टोल्ड यू सब्जेक्ट അനുസരിച്ച് നമ്മൾ യൂസ് ചെയ്യുന്ന ഹേയുടെ രൂപം മാറി വരുമെന്ന് നമ്മൾ പഠിച്ചിട്ടുണ്ട് അല്ലേ. മേം വരുമ്പോൾ എന്താണ് വരുന്നത്? ഓൾവേസ് കംസ് ഹോം. മേം ഹോം, മേ സബ്ജക്ട് ആയിട്ട് അതിന് കർത്താവായിട്ട് വരുമ്പോ ദാറ്റ് വെർബ് ഹോം. ഓക്കെ, ഓക്കെ, വെൻ ദ സബ്ജക്ട് ഈസ് തും, ദാറ്റ് വെർബ് ഹോം. തും കർത്താവായിട്ട് വരുമ്പോ അവസാനിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? ഓയിലാണ് അവസാനിക്കുന്നത്. വഹ ആണെങ്കിലോ വഹ്, യഹ്, ഇതൊക്കെയാണെങ്കിൽ ഹേ. ദെൻ വേ, യേ ആണെങ്കിലോ ഹേ. സിംഗുലർ, പ്ലൂരൽ. ഓക്കെ, സിംഗുലർ വരുമ്പോ ഹേ, പ്ലൂരൽ ആകുമ്പോഴോ ഹേ. ഇതെല്ലാം നമ്മൾ പഠിച്ചിട്ടുള്ള കാര്യങ്ങളാണ്, ഒന്നും കൂടെ ഒന്ന് റിപ്പീറ്റ് ചെയ്യാം കേട്ടോ, റിവൈസ് ചെയ്യാം. ദെൻ സർവനാം കെ ഭിന്ന രൂപ. സോ ഐ ഹിയർ മേം, തും, വ ആദി സർവനാം ദിയ ഗയേ ഹേ, ഓർ യഹാം ഇസ്കെ ഭിന്ന ഭിന്ന രൂപ ഭി ദിയ ഗയേ ഹേ. മേം വരുമ്പോ എങ്ങനെയാ? മേരാ, മുഝേ, ഹം, ഹമാരാ, ഹമേ, ഇതെല്ലാം മേം എന്നുള്ള സർവനാമിന്റെ രൂപങ്ങളാണ്. നമ്മുടെ മിക്ക സെന്റൻസിലും വി ക്യാൻ സീ ദാറ്റ് ഇൻ സെവറൽ സെന്റൻസ് ഇൻ അവർ ടെക്സ്റ്റ് ബുക്ക്, ഇൻ ഇൻ അവർ ലെസൺസ്. ഓക്കെ, ദെൻ തും വരുമ്പോഴോ? തും, തുമേം, തുമാരാ, തുമാരെ, ആ, ആപ്കോ, ഏസാ തും സർവനാമത്തെ വിഭിന്ന രൂപ ഹൈ. ദെൻ വേ, വഹ്, യഹ്, യേ, ഉനേം, ഉൻകോ, ഉൻകാ, ഉസ്കാ, ഉസ്കേ, ഉസേ, ये सब वे और वह आदि के भिन्न भिन्न रूप हैं.
लड़का है वह माता पिता का कहना मानता है, उसके दोस्त उसे पसंद करते हैं, उसका घर स्कूल के पास है, उसके माता पिता उसे प्यार करते हैं, उनका कहना है कि वह अच्छा लड़का है। सो दिस इज द पैराग्राफ। ओके, इन फर्स्ट सेंटेंस राम मेहनती लड़का है, इज देयर एनी प्रोनाउन? नो प्रोनाउन इज देयर। ओके, सेकंड सेंटेंस वह माता पिता का कहना मानता है, इन द सेंटेंस वह इज ए प्रोनाउन। ओके, यू हैव टू सर्कल इट। ओके, यू हैव टू सर्कल इट। ओके, देन नेक्स्ट उसके दोस्त उसे पसंद करते हैं, इन दैट सेंटेंस उसके उसके उसे, ये दोनों सर्वनाम है, उसके उसे। देन थर्ड सेंटेंस उसका घर स्कूल के पास है, उसका 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 सर्वनाम है, यू हैव टू सर्कल दैट सर्वनाम। ओके, देन उसके माता पिता उसे प्यार करते हैं, इन द सेंटेंस जब से सर्वनाम प्रोनाउंस उसके उसे टंडन सर्वनाम आना सर के लिए। ओके, देन लास्ट सेंटेंस उनका कहना है कि वह अच्छा लड़का है, व्हिच आर द प्रोनाउंस द उनका देन वह, ये दोनों सर्वनाम है, यू हैव टू सर्कल द सर्वनाम। ओके, देन सेवंथ एक्सरसाइज सर्वनाम शब्दों के प्रयोग द्वारा रिक्त स्थानों को भरे, यूज द प्रॉपर प्रोनाउंस एंड फिल इन द ब्लैंक्स। ओके, हियर सम प्रोनाउंस आर गिवन फॉर यू इन ब्रैकेट, तुम, मैं, हमने, हमें, क्या। सो यू वांट टू रीड द सेंटेंस केयरफुली, यू हैव टू रीड द सेंटेंस केयरफुली एंड यू हैव टू लुक दैट वर्ब फॉर्म्स एंड अकॉर्डिंग टू दैट यू हैव टू यूज दैट प्रोनाउंस। ओके, फर्स्ट यू वांट डार्ज चेन्नई में रहता हूं, here in that sentence the last verb form it is whom, so which pronoun we have to use for in that blanks edana varanada whom aite avasarikunu sentence appo endayalum adine subject endayirikum karta endayirikum main aayi main kartavayittu varumbodana verb whom use cheyyanam. Okay, then the second one dash mere ghar kyon nahi aate ho, in that sentence that verb form ho ho yam po ho varumbo enda irikkanam tum varumbo tum kartavayittu varumbodana nammal ho nalla verb form use cheyyunnu. So when that verb form is ho, that's karta, that subject enda irikkanam endayalum adu tum aane avan paathullu use cheyan paadullu avare. Okay, then third one dash ve mujhe chahte hai, അവിടെ ഒരു ക്വസ്റ്റ്യൻ മാർക്ക് കൊണ്ടുവരണം. സോ ദയർ ദറ്റ് ക്വസ്റ്റ്യൻ വേർഡ് ആയിട്ട് വരണം നമ്മൾ യൂസ് ചെയ്യുന്നത്. സോ വിച്ച് വേർഡ് യു ആർ ടു യു ഹാവ് ടു യൂസ് ദ ക്യാ, തേർഡ് വൺ ദാറ്റ് വേർഡ് ഈസ് ക്യാ. ഓക്കെ, ക്യാ വേ മുജേ ചാഹത്തേ ഹേ. നൗ ടേക്ക് ദ നെക്സ്റ്റ് പേജ്, ഫോർത്ത് വൺ ഡാഷ് ബാസാർ ജാനാ ഹേ, ഡാഷ് ബാസാർ ജാനാ ഹേ. So which pronoun you have to use the in that bracket, you can see hame bazaar jana hai, hame. Okay, fourth one that answer is hame. Then aaj dash ek picture dekhunga, avada ningal aa verb nokkal ariyam dekhunga, ivada nammal ശ്രദ്ധിച്ചിട്ട് വേണം അതനുസരിച്ച് നമ്മൾ പ്രോണൗൺ യൂസ് ചെയ്യാൻ വേണ്ടി. സോ ദയർ ദിഫ്റ്റ് വൺ യു ഹാവ് ടു യൂസ് മേം, ആർച്ച് മേം ഏക് പിക്ചർ ദേഖൂംഗാ, ഊം ഉണ്ടോ, ഊം എന്നുള്ള പ്രൊണൗൺസിയേഷൻ വരുന്നു, ഊം എന്നുള്ള യൂസേജ് വരുന്നു.
So there you have to use may. So these are the answer. First one, Dash Chennai में रहता हूँ, मैं चेन्नई में रहता हूँ. इंदोना ना होम वर्क में इंदा इस सब्जेक्ट में आए रिक्त नाम नेम आए रिक्त नाम. Then second one, Dash मेरे घर क्यों नहीं आते हो? और आसान इतना तो हो गया ना, दोनों इंदा आए रिक्त नाम तुम. Okay, then वे मुझे चाहते हैं. उन क्वेश्चन मार्क का ना दोनों क्वेश्चन में वड़ा आए रिक्त नाम हमारी यूज़ करने. So क्या? First one's answer, second one, then third one, क्या? Fourth one, डाश बाजार जाना है, हमें हमें बाजार जाना है. देन फिफ्थ वन, आज डाश एक पिक्चर देखूंगा देखूंगा. बिकॉज ऑफ दैट देयर यू हैव टू यूज मे. सो दिस आर द आंसर. नाउ वी हैव अ क्रिएटिव क्वेश्चन. एट्थ वन, पढ़े समझे और लिखे. हियर वन एग्जांपल इज गिवन फॉर यू. अकॉर्डिंग टू दैट यू वांट टू रीराइट द सेंटेंस. सिंपल वन. To read the example carefully and write according to that you have to use. Then first one, I will read the example for you. Tamil Nadu ka itihas prachin hai. Tamil Nadu ka itihas bahut prachin mana jata hai. Like that you have to use. Suti kapda, bari vahan, chamda, software adi yahan ke pramukh udyog hai. That is the first question. So engane eda namukku suti kapda, bari vahan, छमड़ा, सॉफ्टवेयर आदि यहाँ के प्रमुख उद्योग माना जाता है. के माना जाता है, तो एट माना जाता है. एंड रीराइट दिस सेंटेंस. ओके, देन सेकंड वन, पोंगल तमिलनाडु का प्रमुख त्योहार है. हाउ वी कैन राइट दैट सेंटेंस? पोंगल तमिलनाडु का प्रमुख त्योहार माना जाता है. देन ऊटी, थर्ड वन, ऊटी प्रदेश पहाड़ों की रानी है. हाउ वी कैन राइट दैट सेंटेंस? ऊटी प्रदेश पहाड़ों की रानी माना जाता है. ऊटी प्रदेश को पहाड़ों की रानी माना जाता है. देन फोर्थ वन, रामेश्वरम का समुद्र तट तीर्थ स्थान है. रामेश्वरम का समुद्र तट तीर्थ स्थान माना जाता है. ओके, अगर अदनु रिराइट किया मतमदी अदान नम क्रिएटिव क्वेश्चन. सो दिस इज आवर चैप्टर, 12th चैप्टर. होप इट इज क्लियर फॉर यू. Read chapter well and complete your text exercise. Thank you.